हवेली तालुका तहसीलदार सुनील कोळी यांनी वाळू माफियांना भल्या पहाटेच दणका दिलाय. त्यांनी रस्त्यावर उतरून धरपकड केली. या कारवाईच्या अनुषंगाने तहसीलदार सुनील कोळी यांच्याशी आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी विशेष बातचीत केली आहे. पाहूया ही बातमी. हवेली तालुक्यामध्ये सद्यस्थितीमध्ये जे काही रेतीचा अनधिकृत वाहतूक आणि उत्खनन सुरू आहे या संदर्भामध्ये नुकतीच आपण एक मोठ्या प्रमाणावरती कारवाई केलेली आहे. या कारवाईच्या अनुषंगानं असं जे काही अनधिकृत वाहतूक किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये जे जबाबदार लोक आहेत त्यांच्यासाठी आपण ही परत एकदा सूचना देतो की ह्या सगळ्यांवरती शासनाची बंदी आहे आणि विविध कोर्टाचीही त्याच्यावर बंदी आहे. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी किंवा उत्खनन वाहतूक या गोष्टी नागरिकांनी करू नयेत. परवा जे आपल्याकडं 10 ट्रक पकडलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 35 लाख रुपये त्याच्यातनं वसुली प्रस्तावित केलेले आहे. आणि हे जे काही लोक आहेत तर यांचे सर्व जे काही वाहनं आहेत ती आपण अटॅचमेंट करून ठेवलेली आहेत. हे संपूर्ण वसुली झाल्याशिवाय ही वाहनं जी आहेत ती सोडण्यात येणार नाहीत. तसंच त्यांच्याकडनं भविष्यात असं कुठलंही अनधिकृत वाहतूक आपण करणार नसल्याबाबतचं आपण हमीपत्र घेणार आहोत. हे घेतल्याशिवाय त्या भविष्यातनं कायदेशीर कारवाईतनं त्यांची काही सुटका होणार नाही. त्यामुळं यातून वाचण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं ससंगर आपल्या मागं लागू नये यासाठी सर्व नागरिकांना महसूल प्रशासनाकडनं आम्ही सूचित करतो आहे की जे काही अनधिकृत रीतीचं वाहतूक किंवा उत्खनन आहे याच्यामध्ये आपण सहभागी होऊ नये.